कलर ब्यू दिखाएगा, दाढ़ी में है रहेगा। अरे मेरा तो हो गया ना डबल। पार्टीचा बेस जो आहे रामविलास पासवानांचे एक स्लोगन आहे, आपण पत्रकारात आपल्याला माहिती असेल की मैं उस घर में दिया जलाने चला हूं जिस घर में सदियों से अंधेरा है। मैं शेवटच्या ज्या माणसापर्यंत विकासाची गंगा गेलेली नाही, ज्याच्यापर्यंत विकास पोहोचलेला नाही, अशा वंचितापर्यंत ह्या विकासाची गंगा घेऊन घेण्यासाठी आमचा बीजेपी बरोबर अलायन्स आहे। आणि सामान्य माणसाचा विकास होणं, त्याच्या रोजगारीचा बेरोजगारीच्या प्रश्नावर आम्ही भाजपबरोबर आहोत। मग ज्या क्षणी जर त्यांनी विचार बदलला तर आमचीही भूमिका वेगळी असू शकते। आणि महाराष्ट्रात सुद्धा आम्ही हेच घेऊन आलेलो आहे की महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली वगैरे ज्या संदर्भात आहे त्यामुळे आम्ही वंचितांच्या बाजूने आहोत। आणि या सरकारला आम्ही धमकावून सांगितलेलं आहे की जर दलित आणि अल्पसंख्यावर हल्ले बिल्ले जर झाले तर त्याची जबाबदारी जर सरकारने स्वीकारली नाही तर या सरकारबरोबर आम्हाला राहण्याचा नैतिक अधिकार नाही। म्हणून हा जो पक्ष आहे आणि सातारा जिल्हा ही खरंच छत्रपती शिवाजीराजाच्या पदपर्शाने पावन झालेली नगरी आहे। इथं कर्मवीर भाऊराव पाटलांसारखे समाज सुधारक निर्माण झाले, बाबासाहेबांची या ठिकाणी समाधी आहे। अशा महामानवाच्या पदपर्शन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये विजय गायकवाड ही पक्षाची भूमिका सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत घेऊन जातील आणि त्याच्या विकासाच्या लढ्यामध्ये सातत्याने आम्ही सहभागी राहू। आगामी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आम्ही आता भाजपबरोबर जरी असलो तरी बिहारमध्ये आमचा त्यांच्याबरोबर टाईप आहे, पण महाराष्ट्रात जर भाजपनं आम्हाला विश्वासात घेतलं तर आम्ही भाजपबरोबर राहू। अन्यथा आम्ही स्वबळावर आमची इलेक्शन ज्या ज्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे ते लढवतील या ठिकाणी आपल्याला मी पक्षाच्या वतीने सांगतो। आज मी मजबूत होना पडेगा और विजय जी के आने से पार्टी को एक नई ताकत और नया उत्साह भी हासिल होना है। और सातारा जो है वो पहले से हम लोग यहाँ पर थोड़े से कमजोर रहे, अब उसकी वजह तो मैं आपको बताना नहीं चाहता क्योंकि हम लोग कभी सत्ता में रहे नहीं। और जो हमारी शुरुआत है, जो हमारी बुनियाद है, लोक जनशक्ति पार्टी जो है वो हमेशा गरीबों को और गरीबों के लिए, चाहे वो किसी जाति किसी धर्म के हों। और उसका सबसे बड़ा आप लोगों के सामने उदाहरण यही है कि पिछले 18 सालों से जब से ये पार्टी बनी है स्टेट प्रेसिडेंट की हैसियत से एक माइनॉरिटी का आदमी है, बाकी आप जितने भी पक्षों को देखेंगे वहाँ पर जाति और धर्म को लेकर के बहुत ज़्यादा विवाद भी होता है और उसमें कंफ्यूजन भी रहता है। हम लोग हमारे जहन में बिल्कुल क्लियर कि गरीबों का काम करना है और सच्चाई का हमेशा जो है वो साथ देना है। और ऐसी उम्मीद करता हूँ कि विजय जी भी जो है वो एक साफ दिल के आदमी हैं तो वो हमारी उम्मीदों पर खरा उतरेंगे और पार्टी को एक नई ताकत हासिल। माझी एक क्लिअर भूमिका आहे की आगामी काळामध्ये स्वस्वार्थाचे विचार करणारे अनेक लोक आहेत, स्वतःच्या स्वार्थांसाठी पक्ष चालवणारे लोक आहेत, मागशी मात्र समाजहिताचा कोणीही विचार केलेला नाही। तर समाजहिताचा विचार करून येत्या आगामी काळामध्ये त्याची बांधणी करणार आहे, गाव तिथं शाखा आणि घर तिथं कार्यकर्ता निर्माण करण्याचं आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि त्याच्यासाठी जवळपास एक 5-6 महिन्याचा जो अवधी लागेल त्या अवधीमध्ये आम्ही आमचं काम पूर्ण करणार, मात्र सर्वांना विचारात घेऊन पक्ष बांधण्याचा आम्ही निर्णय घेणार, पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही चालणार आणि जेही आम्हाला पक्ष सांगेल त्या पद्धतीने आमची बांधणी आम्ही करणार आहोत।